माई हुंडाई देत आहे रोजगाराची संधी. सेल्स एक्झिक्युटिव्ह ताबडतोब नेमणे आहेत. कणकवली, वैभववाडी, मालवण, देवगड, सावंतवाडी या तालुक्यात सेल्स एक्झिक्युटिव्ह त्वरित नेमणे आहेत. आपल्या अर्जासह आजच भेटा माई हुंडाई कुडाळ. फोन नंबर 9922-4290-07 अथवा 74-47-44-29-21. ईमेल आयडी hrm@ghatkegroup.com. विजयदुर्गच्या बंदर कार्याला समोरच्या धक्क्यावरून सुवर्णा कृष्णा तारे या 65 वर्षीय महिलेनं रविवारी सकाळी 9 वाजता समुद्रात उडी घेतली. तिला स्थानिक लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु तो असफल ठरला. तिचा शोध रविवारी सायंकाळपर्यंत सुरू होता परंतु शोध लागला नाही. आज सकाळी तिचा मृतदेह माडबन समुद्र किनारी लागला. तिच्या आत्महत्येमागचं कारण मात्र अजून समजू शकलेलं नाही. याबाबत नाटे पोलीस अधिक तपास करतायत. माई हुंदाईची मान्सून धमाका ऑफर. जून मध्ये सेंट्रो किंवा ग्रँड आयटेन बुक करा आणि मिळवा 5 वर्षाची वॉरंटी, 5 वर्षाचा रोड साइड असिस्टन्स, 50,000 किलोमीटर पर्यंतच्या देखभालीची हमी. अटी लागू. माय हुंदाई, प्लॉट नंबर C1A, उद्यमनगर, कुडाळ. मोबाईल नंबर 9922429007 किंवा 7447442921. सुवर्णा तारे यांनी रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमाराला विजयदुर्ग किनाऱ्यावरून समुद्रात उडी घेतली. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र त्यात अपयश आलं. सायंकाळपर्यंत त्यांचा शोध लागू शकला नव्हता. सुवर्णा तारे या विजयदुर्गला एकट्याच राहत होत्या. त्या 4 दिवसापूर्वी मुंबईहून विजयदुर्गला आल्या होत्या. त्यांना एक मुलगी आहे. तिचं लग्न झालं असून ती मुंबईलाच राहते. आपल्या आईला विजयदुर्ग इथं घरी सोडून ती मुंबईला गेली होती. विजयदुर्ग इथं घडल्या प्रकाराची नोंद नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात केली नाही. त्यांनी थेट विजयदुर्ग समोरच्या माडबन समुद्र किनारी येऊन जीवरक्षकांना याबाबत माहिती दिली. दरम्यान सोमवारी पहाटे राजापूर तालुक्यातल्या माडबन समुद्र किनारी एक मृतदेह वाहत येत असल्याचं तिथल्या पोलीस पाटील श्यामसुंदर गवाणकर यांना दिसला. त्यांनी लगेचच तिथं असलेल्या जीवरक्षक मंगेश तिवरकर यांना सांगितलं. काही वेळातच हा महिलेचा मृतदेह माडबन समुद्र किनारी लागला. जीवरक्षक आणि पोलीस पाटील यांनी सागरी ग्रामीण पोलीस ठाणे नाटे यांना दूरध्वनी करून याची माहिती दिली. त्यावेळी सागरी सुरक्षा सेवेवर तैनात असलेले सागरी सुरक्षा रक्षक पंकज खानविलकर आणि जितेंद्र पवार यांनी सहकार्य केलं. नाटेच्या पोलीस निरीक्षक श्वेता पाटील यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी जात मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनाकरता राजापूर शासकीय रुग्णालयात पाठवला. नंतर हा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याबाबत अधिक तपास नाटे पोलीस पांडुरंग सावंत करत आहेत. या दुर्घटनेमुळे विजयदुर्ग जुनी बाजारपेठ इथं शोककळा पसरली आहे. सचिन नारकर, कोकण नाव, जैतापूर. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव .com वर.